हाय गाईज, तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर कसे आहेत सगळे मजेत ना? तर चला, झटपट अशी तयार होणारी एकदम टेस्टी आणि युनिक पद्धतीनं आज आपल्याला बनवायची आहे भरवा भेंडी. एकदम साध्या पद्धतीनं, एकदम कमी साहित्यामध्ये. तर चला, कशी बनवलेली आहे ते पाहून घेऊया. झटपट अशी बनवायला सुरुवात करूया. आपण इथं पावसर भेंडी घेतलेली आहे, पाहू शकता. एकदम अशा छोट्या छोट्या आकाराचे भेंडी आहेत, जास्त हे काही मोठ्या नाहीत. तर ही भेंडी छान अशी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कोरडी करून घेतलेली आहे. आणि आता आपण ही कट करून घ्यायची आहे. कट तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं करून घ्यायची आहे आपल्याला. बूड आणि सेंडा त्याचा आहे ते कट करून घ्यायचा, आणि मध्ये भागून एक रेषा आपल्याला काढून घ्यायची आहे. एकदम कोवळी भेंडी आहे ही. तर या पद्धतीनं तुम्ही भेंडी घेऊ शकता. जास्त जर मोठी भेंडी असेल तर तुम्ही त्याचे दोन तुकडेमधून केले तरी चालेल. पण झालं शक्य तर अशा छोट्या छोट्या भेंड्या घेऊन यायच्या, म्हणजे छान लागतात, खायलाही छान लागतात, आणि एकदम अशा कोवळ्या असतात. यामध्ये बी वगैरे अजिबात जाड नाही आहे, आणि किडकी वगैरे म्हणाल तर काहीच निघलेलं नाही. तर अशा पद्धतीनं सगळी भेंडी ही मी कट करून घेतलेली आहे. तर चला आता आपण याचा मसाला बनवून घेऊया. मसाला बनवण्यासाठी यामध्ये आपण 2 छोटे चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे. यामध्येच आपल्याला छान शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. ते शेंगदाणे आपल्याला 2 ते 3 चमचे म्हणजे मोठे चम्मच घ्यायचे आहेत. तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता, तर मी अंदाजे 4 ते 5 चम्मच शेंगदाण्याचं कुठे यामध्ये टाकून घेतलेलं आहे. यामध्ये घरगुती काळा मसाला आहे हे मी घालून घेतलेला आहे 2 चम्मच. हळदी पावडर घालून घेतलेली आहे 1 चम्मच. चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे यामध्ये 1 चम्मच. यामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर म्हणतो ना खायचा ओवा असतो, तोही घ्यायचा आहे आपल्याला. आणि छान असा आपला ओवा हातावरती चोळून घ्यायचा, आणि नंतर यामध्ये ओवा टाकून द्यायचा. ओवा तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, किंवा नाही घातला तरी चालेल. यामध्येच आपल्याला 1 चम्मच तेल घालून घ्यायचं आहे, आणि हा मसाला मस्त आपल्याला हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा आहे. पूर्णपणे बेसन पीठ, शेंगदाण्याचं कूट, आणि आपण जे लाल तिखट म्हणजे मसाले घातलेले आहेत ते पूर्ण मसाले असे एकजीव झालेले आहेत. तुमच्याकडं जर घरगुती काळा मसाला नसेल तर तुमच्याकडं जो कुठला मसाला उपलब्ध असेल तर ते तुम्ही घालू शकता. म्हणजे किचन किंग मसाला किंवा गरम मसाला, हे सगळे मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता. तर ते मसाले टाकले तर तुम्हाला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. तर पाहू शकता पूर्णपणे मसाला हा आपला एकजीव झालेला आहे. हा मसाला तयार झालेला आहे. आपण आता हा मसाला भेंडीमध्ये अशा पद्धतीनं दाबून भरून घ्यायचा आहे. जेवढा मसाला बसेल भेंडीमध्ये तेवढा आपल्याला मस्त असा हाताच्या सहाय्यानं दाबायचा आणि भरून घ्यायचा आहे. पाहू शकता मी कशा पद्धतीनं भरून घेत आहे. जितका बसेल तितका बसवून घ्यायचा आहे आपल्याला. यानं भेंडी खूप छान आणि एकदम अशी मसालेदारदार होते. तर या पद्धतीनं नक्कीच करून बघा. तर चला, याच पद्धतीनं मी सर्व भेंडीमध्ये मसाला हा आता भरून घेत आहे. पाहू शकता या पद्धतीने आपण पूर्ण मसाला हा भरून झालेला आहे, आणि आणखीन आपला थोडासा मसाला हा शिल्लक राहिलेला आहे. तुम्हाला वाटलंच तर हा कुठल्या दुसऱ्या भाजीला वापरू शकता, पण मी हा मसाला यामध्येच टाकून देणार आहे. जर तुम्हाला वाटते की मसाला थोडासा शिल्लक झालेला आहे, तर तुम्ही भरली वांगे किंवा ढोबळी मिरची आपण करतो त्यामध्येही वापरू शकता. गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे. यामध्ये मोठे 3 चम्मच तेल मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तेल हे छान असं आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचं. नंतर यामध्ये आपल्याला 1 चम्मच जिरी, 1 चम्मच मोहरी हे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. जिरी मोहरी ही छान आपली तडतडलेली आहे. तर यामध्ये आपण आता दुसरे वरतून मसाले थोडेसे टाकून घेऊया. तर मी ते 1 चम्मच हळदी पावडर टाकून घेतलेले आहे. 1 चम्मच आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. काश्मीरी लाल तिखट घातलं तरी चालेल. 1 चम्मच गरम मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि जे आपण भेंडी आपण भरलेला मसाला होता ती भेंडी आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे. गॅस मात्र आपल्याला कमी करून घ्यायचा, म्हणजे आपले मसाले हे जळले जाणार नाहीत. तर सर्व भेंडी आपली यामध्ये आपण टाकून घेऊया. तर भेंडी टाकून झालेली आहे, तर याला आपण आता 4 चम्मचच्या सहाय्यानं पूर्णपणे मसाले आणि भेंडी आपल्याला आता मिक्स करून घ्यायची आहे. पूर्णपणे भेंडी आपण एकजीव करून घेऊया. भेंडी आपण मिक्स करून घेतली, जो आपला उरलेला मसाला होता तो अशा प्रकारे आपल्याला यावरती टाकून घ्यायचा आहे. जर खूपच शिल्लक झालेला असला तर तुम्ही तसाही ठेवू शकता, पण आपला बरोबर मापात मसाला झालेला होता यामुळे मी यामध्ये टाकून घेत आहे. आणि अगदी थोडंसं चिमूटभर म्हणू शकता मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे बाहेरूनही आपल्या भेंडीला पूर्णपणे मीठ लागलं पाहिजे आपण, कारण मसाल्यामध्ये त्याला थोडंसं टाकून घ्यायचं सुरुवातीला, म्हणजे बाहेरून नंतर टाकता येतो आपल्याला. तर मीठ टाकून परत आपल्याला भेंडी ही मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये पाण्याचा वगैरे आपला अजिबात वापर करायचा नाही आहे.
परत एकदा आपण भेंडी मिक्स करून घेतलेली आहे, यावरती आपल्याला आता ताट झाकून घ्यायचं. गॅस मात्र आपण कमी करून घ्यायचा आणि ताट झाकून आपल्याला 2 मिनिटासाठी मस्त ह्याची आता आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. मध्ये जर काय वाटलं आपल्याला तर झाकण काढून मस्त भेंडी ही आपल्याला हलू परतून घ्यायची, म्हणजे भेंडी ही आपली खाली लागणार नाही. तर चला आपण झाकण काढून घेऊया आणि भेंडी आपली पाहूया कशी झाली आहे. तर पाहू शकता किती छान आणि सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या भेंडीला, रंगही छान आलेला आहे आणि असा घमघम वास सुटलेला आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने भेंडी आपली झालेली आहे. परत एकदा आपल्याला ह्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडीशी आपली भेंडी आणखीन राहिलेली आहे, चम्मचच्या साह्याने दाबून बघितले तर थोडीशी मला कच्ची वाटत आहे आणखीन. तरी पाहू शकता किती छान आणि अशी कुरकुरीत झालेली आहे भेंडीचा रंग, मात्र आपला अजिबात चेंज नाही झालेला, मस्त असा हिरवागार रंग राहिलेला आहे. तर यावरती आणखीन आपण थोडंसं ताट झाकून घेऊया. आता फक्त 1 मिनिटभर किंवा 1/2 मिनिटभरच घ्यायचं आहे, जास्त काय आपला झाकून नाही घ्यायचं. पूर्णपणे काय अशी मऊ आपल्याला भेंडी करायची नाही आहे. तर थोडंसं आणखीन आपल्याला ताट झाकायला लागण्यावरती याची वाफ आपण काढून घेऊया. तर 1 मिनिट झालेला आहे, आपण उघडून बघूया. तर पाहू शकता आता मात्र आपली भेंडी झालेली आहे, रंगही सुरेख आलेला आहे आणि टेस्टही खूपच भारी झालेली आहे पाहू शकता. आणि एकदम अशी म्हणजे पूर्ण मागाशी थोडीशी शिल्लक दिसत होती, आता बघा चम्मच आपण दाबून बघितला तर पूर्णपणे आपल्या भेंडीला दबत आहे आतमध्ये, तर एकदम अशी तयार झालेली आहे भेंडी. तर या पद्धतीने नक्कीच भेंडी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर गॅस हा आपण आता बंद करून घेऊया. तर तयार झालेली आहे आपली भरवा भेंडी. असेच साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.